नमस्कार, मी रमेश रामचंद्र प्रभू देसाई माझ्या मुलासोबत नांदेड सिटीमध्ये राहतो. मी EPS 95 पेन्शनधारक असून ज्येष्ठ नागरिक आहे. माझं वय 72 आहे. EPS 95 पेन्शनचा तसा अर्थ लावला तर कामगारांच्या कष्टातून कपात करून घेतलेल्या पैशावरती जे पेन्शन दिलं जातं त्यालाच आम्ही EPS 95 पेन्शन म्हणतो. मी अकाउंट्सला काम केलेलं आहे. एका खाजगी कंपनीमध्ये 37 वर्ष काम केलेलं आहे. आणि पेन्शन असं दिलं जातं की वयाच्या 58 ते सुरुवात करतात. आणि वयाच्या 58 ज्यावेळी सुरुवात होते त्यावेळी 95 ते वयाच्या 58 सुरू होईल त्यावेळी समजा 11 वर्ष झाली किंवा 12 वर्ष झाली तर त्याने पेन्शनेबल सॅलरी 6,500 दिलेली आहे. त्याला गुणिले झालेली सर्व्हिस 11 वर्ष किंवा 12 वर्ष आणि भागिले 70 हे त्यांनी सरासरी आयुष्यमान काढलेले आहे. आता ज्येष्ठ नागरिक तर खूपच झालेले आहेत. 70 पुढेही गेलेले आहेत आणि काहींना बिचारांना देवत नाही झालेले आहे. मध्यंतरी बँकेत वेळेवर पेन्शन जमा होत नव्हतं, तिथे पाठी लागायची. ठाणा पेन्शन आलेलं नाही आहे, बांद्रा पेन्शन आलेलं नाही, त्याच्यामुळे लोकांची बरीच उचंबणा होत असे. तरी कृपया पंतप्रधान मोदीजी साहेब, मुख्यमंत्री आपले उद्धवजी ठाकरे साहेब यांना मी हात जोडून कळकळीची विनंती की आम्हाला कमीत कमी आमचं EPF पेन्शन कमीत कमी 7,500 प्लस DA एवढं दिलं जाईल याची आम्हाला व्यवस्था करावी. आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये कोरोना परिस्थितीमध्ये बरेचसे ज्येष्ठ नागरिक वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेले असून त्यांना त्यांचं पेन्शन वेळेवर सुद्धा घेऊन जाऊ शकत नाही आहेत. आणि दुसरी गोष्ट, बँकेने जमा असणारा SMS जो पाठवत होते तोही बँकेने बंद केलेला आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, मध्यंतरी पेपरला लोकमत किंवा तुमचं सकाळ, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता ह्याला आलेलं आहे की सर्वोच्च न्यायालयाने निर्णय असा दिला आहे EPF पेन्शन 95 पेन्शनधारकांना भरघोस वाढ 8,500 28,000 पेन्शन दिलं जाईल. दुसरी गोष्ट, ज्यांना 20 झालेले आहेत त्यांना 50,000 लॉयलिटी बोनस दिला जाईल. तिसरी गोष्ट, ज्यांना इन्सेंटिव्ह बोनस म्हणून 4% दिला जाईल पण परंतु प्रत्यक्षात 1995 ते आज 2020 20-25 वर्षामध्ये एकही पैशाची वाढ झालेली नाहीये. आणि हे पेन्शनचं कॅल्क्युलेशन ते असं करतात की जेवढी सर्व्हिस गुणिले 6,500 भागिले 70 सरासरी पेन्शन 1,200 ते 1,500 आतच लोकांना मिळतंय. तरी कृपया ह्यावरती सर्व आपण कृपया हात जोडून विनंती आम्हाला एवढीच करायची आहे, याच्यावरती तातडीने निर्णय घेऊन आम्हाला कमीत कमी 7,500 प्लस DA एवढं पेन्शन द्यावं आणि आमच्या ज्येष्ठ नागरिकांची भूक भागेल एवढी व्यवस्था करावी. कारण आम्ही आता ज्येष्ठ नागरिक झालो आहोत, वयाची सरासरी 70 गाठून लोक 80 सुद्धा गेलेले आहेत, त्यांना केव्हा पेन्शन मिळणार याचाही विचार व्हावा. आणि आम्ही मागणी एवढीच करतोय की आमच्या दिलेल्या पैशातून दिलं जाणाऱ्या पेन्शनचीच आम्ही अपेक्षा करतोय, त्याच्यामुळे कृपया याची विनंती माझी मान्य करावी ही विनंती. दुसरी गोष्ट, मध्यंतरी मी पेपरला सुद्धा दिलेलं आहे, माझं पेपरला बऱ्याच वेळा नाव आलेलं आहे. तिसरी गोष्ट, मध्यंतरी मी बाय पोस्टने पत्रही प्रधानमंत्रीजी मुख्यमंत्री यांना पोस्टाने पाठवलेलं आहे आणि त्या पोस्टा OC पोस्टाची तिकीट जोडून त्याची एक कॉपी मी माझ्या फाईलला ठेवलेली आहे. आणि ह्या संबंधात बऱ्याच ठिकाणी मी जिथे जिथे पेन्शन संबंधात सांगितलं जातं तिथे त्याची कॉपीज मी पाठवून देतो. तरी कृपया हात जोडून विनंती, शिरसाष्टांग नमस्कार ही विनंती माझ्या मान्यते माझ्या म्हणण्याला आपण दाद द्याल ही विनंती. आणि बिचारे जे कोणी ज्येष्ठ कामगार आहेत, कोणी ते असतील, ते चतुर्थ श्रेणी, प्रथम श्रेणी कोणी असेल, त्यांना तुम्ही दिलासा द्याल अशी आम्ही आज सर्वतोपरी सगळ्यांच्या संबंधात मी विनंती करतो. मी कुठल्याही पक्षाबद्दल किंवा कुठल्याही व्यक्तीबद्दल मला काहीही बोलायचं नाही. आमची कळकळीची हीच विनंती आहे, कमीत कमी आम्हाला 7,500 प्लस DA
हे आमचं EPF 95 पेन्शन वाढ द्यावी ही विनंती. थँक्यू. Tá bom, obrigado.